नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, यस, स्कॉलरशिपचा फॉर्म जो आहे तो भरणे स्टार्ट झालेले आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, नवीन ॲप्लिकेशन जर का एखाद्या मुलाला करायचं असेल, जे विद्यार्थ्यांनी नवीन ॲडमिशन घेतलेले आहे, आता बघा जास्त करून विद्यार्थी जे आहेत ते रिन्युअलचे फॉर्म भरत असतात. रिन्युअलवर आपला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे की आपण फॉर्म कशा प्रकारे रिन्युअल केला पाहिजे. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट जे असतात ते दहावीनंतर डिप्लोमाला जर का त्यांनी ॲडमिशन घेतलं असेल तर दहावीच्या पहिले जे आहेत मोस्ट ऑफ द स्टुडंटचे फॉर्म जे आहेत ते भरलेले नसतात महा डी बी यू टीवर. तर त्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत या महा डी बी टीच्या स्कॉलरशिपवर पोर्टलवर स्कॉलरशिप घेतली नसेल आणि त्या विद्यार्थ्याला देखील अप्लाय करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर थोडक्यात नवीन ॲप्लिकेशन कसं करायचं याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत, ए टू झेड कशाप्रकारे फॉर्म भरायचा. व्हिडिओ थोडा लांब होणार आहे बट संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा आपण आलेलो आहेत महा डी बी टी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, या ठिकाणी जाऊन तुम्ही ही वेबसाईट चेक करू शकतात. आता या ठिकाणी मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना फॉर्म रिन्युअल करावा लागतो आणि त्या विद्यार्थ्यांकडे ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड जो आहे तो असेल आणि लॉग इन हेअर क्लिक केल्यानंतर ते विद्यार्थी लॉग इन देखील करू शकतील. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत न्यू ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचे. तर न्यू ॲप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक टॅब दिसत असेल न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन, यावर तुम्हाला जे आहे सिम्पली क्लिक करायचे आहे. ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल, यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन दाखवलं जाईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकंट फुल नेम टाकायचे आहे, फुल नेम तुमचे या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर एक युजर नेम तुम्हाला क्रिएट करायचे आहे. आता युजर नेम म्हणजे काय, तर एखादं जे युनिक नेम असतं ते तुम्ही क्रिएट करू शकतात, नाहीतर डायरेक्टली आधार नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे, जो पासवर्ड तुम्हाला आठवून राहील, लक्षात राहील, असा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा तोच पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट ईमेल आय डी या ठिकाणी टाकायची आहे. लक्षात ठेवा ईमेल आय डी चालू पाहिजे आहे आणि गेट ओ टी पी टू ईमेल व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी सेंड केला जाईल, तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय टू ओ टी पी ईमेल आय डी यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, या ठिकाणी ईमेल आय डी व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. सेम वेजने तुम्ही जे आहे मोबाईल नंबरसुद्धा ओ टी पी टाकून या ठिकाणी व्हेरीफाईड करायचा आहे. आता तुम्ही बघू शकतात या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन जे आहे ईमेल व्हेरिफिकेशन ते झालं आहे. आता तुम्हाला खाली जसा हा कॅप्चर दिसत असेल हा जसा तसा तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे आणि रजिस्टर्ड या बटणावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. रजिस्टर्ड या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, यामध्ये तुम्हाला यूजर रजिस्ट्रेशन सेव्ड सक्सेसफुली अशा प्रकारचा ऑप्शन येणार आहे. म्हणजेच तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे महा डी बी टी पोर्टलला झालेले आहे. आता तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड तो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे, त्या पासवर्डवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. आता आपण पुन्हा लॉग इन पेजवर आलेलो आहेत. आता या ठिकाणी ॲप्लिकंट लॉग इन हेअर अशा प्रकारे ऑप्शन बघायला भेटेल. या ठिकाणी यूजर नेम किंवा आधार नंबर आपण सांगितला होता त्या पद्धतीने तुम्ही जो टाकला असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा फिल करून लॉग इन हेअर अशा प्रकारे या ऑप्शनवर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता तुमचे नवीन रजिस्ट्रेशन आहे तर तुम्हाला या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल. तर डू यू हॅव आधार या ठिकाणी तुम्ही यस करायचे आहे. यस केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल, यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेशन तुम्हाला आधारचे करायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक दोघं तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर या ठिकाणी आपण ओ टी पी सिलेक्ट करणार आहोत.
OTP सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला काही जे आहे इन्फॉर्मेशन दिली जाईल. तुम्ही या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन रीड करून या ठिकाणी ॲग्री या बटनावर क्लिक करायची आहे. ॲग्री या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल. या ठिकाणी सेंड OTP म्हणून क्लिक करायचे आहे. तुमच्या मोबाईल नंबरला जो आधार नंबर लिंक असेल त्या ठिकाणी तुम्हाला OTP सेंड केला जाईल. जर आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पहिले लिंक करायचे आहे, त्यानंतर तुम्ही अप्लाय करायचे आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुमचे आधार जे आहे सक्सेसफुली व्हेरीफाईड होणार आहे. या ठिकाणी बघू शकता आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अशा प्रकारचा ऑप्शन जो आहे तुम्हाला वर बघायला भेटणार आहे. आता आधार अपडेट झाल्यानंतर तुम्ही जे आहे पुन्हा लॉग इन पेजवर येणार आहात. तर या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम पासवर्ड टाकून पुन्हा एकदा लॉग इन करून घ्यायची आहे. आता जसेही तुम्ही लॉग इन पेजवर येणार आहात तर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला जे आहे प्रोफाईलवर क्लिक करायचे आहे. जर का तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईलवर क्लिक करायचे आहे. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर अशा काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला बघायला भेटतील. या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचे आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करून तुम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहात. आता या ठिकाणी जे आहे तुम्हाला प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी तुमची ईमेल आयडी वगैरे जी आहे ऑलरेडी व्हेरीफाईड येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ, एज, मेल वगैरे दाखवलं जाईल. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फुल नेम जे SSC मार्कशीटवर असेल ते तुम्हाला टाकायचे आहे. त्यासोबतच तुमचे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो धर्म आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आता आपण या ठिकाणी जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करायची आहे. आता समजा जनरल कॅटेगरीच्या जागेवर जर तुम्ही OBC किंवा इतर काही इतर रिझर्व कास्ट सिलेक्ट केली तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. आता ते कशाप्रकारे अपलोड करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतो. आता बघा या ठिकाणी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट जे आहे त्यावर तुम्हाला फॅमिली इन्कम जी आहे ती बघायला भेटेल. इन्कम सर्टिफिकेटवरची इन्कम जशी तशी टाकायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा क्वेश्चन येणार आहे. यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट. तर या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहे येस करायचे आहे. येस केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची इंटरफेस येणार आहे. जरी तुम्ही या ठिकाणी रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट केली तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे सर्व प्रकारचे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील. तर बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला हे नो राव द्यायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट जे आहे इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमची तर इशुईंग ॲथॉरिटी जी आहे म्हणजे सर्टिफिकेट इशुईंग ॲथॉरिटी जी आहे ते ॲथॉरिटी सिलेक्ट कर. या ठिकाणी त्यांनी बघा सिलेक्शन ॲथॉरिटी दिलेली आहे. डिव्हिजनल ऑफिसर, नायब तहसीलदार, जे काही तुमची सिलेक्शन ॲथॉरिटी असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे फाईल तुम्ही जर सेव्ह करून ठेवली असेल कम्प्युटरमध्ये तर चूज फाईल यावर तुम्ही अगोदर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे फाईल ठेवली असेल ती फाईल तुम्ही या ठिकाणी अपलोड करायची आहे. आता फाईलची जी साईज आहे ती साईज तुमची जी आहे 15 KB ते 256 KB एवढ्यामध्ये तुम्हाला जे आहे JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता बेस्ट वे असा असतो की तुम्ही PDF जी आहे ती PDFला कॉम्प्रेस करून जी आहे अपलोड केली पाहिजे किंवा JPG जरी असेल तरीसुद्धा तुम्ही 256 KB अपलोड करू शकता. या ठिकाणी बघू शकतात आपलं सर्टिफिकेट अपलोड झालेले आहे. या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून तुम्ही सर्टिफिकेट एकदा बघू सुद्धा शकतात. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेटचा स्टेटस सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर या ठिकाणी येस करायचे आहे. मित्रांनो येस केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी डू यू हॅव डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी येस करायचे आहे. त्यानंतर तुमच्या स्वतःचे आहे का वडिलांचे आहे ज्यांचे पण असे असेल त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटवरचा नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकंटचं नाव या ठिकाणी जसं डोमेसाईलवर तुमचं नाव असेल त्या पद्धतीने नाव टाकायची आहे. आणि या ठिकाणी तुम्ही इश्युईंग ॲथॉरिटी म्हणजे ते सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं आहे त्यांचेच देखील या ठिकाणी सिलेक्शन करायचे आहे. त्यानंतर तुमचे डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही चूज फाईलवर क्लिक करून डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी डेट ऑफ इश्यू ही सुद्धा महत्त्वाची आहे. तर डेट ऑफ इश्यूसुद्धा तुम्ही जे आहे
ती सर्टिफिकेटवर तुम्हाला ही सर्व बेसिक इन्फॉर्मेशन बघायला भेटते. सर्टिफिकेट समोर ठेवायचे आहे आणि त्यानुसार तुम्ही ही सर्व इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. आता या ठिकाणी तुमचे पर्सनल डिसॅबिलिटी डिटेल्स वगैरे द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला बँक जी आहे ती आधार कार्डची लिंक आहे का, तर या ठिकाणी येस करायचे आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी येस करायचे आहे. जर बँक लिंक नसेल तर तुम्ही या ठिकाणी जे आहे बँक लिंक करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक डिटेल्स टाकायचे आहेत. या ठिकाणी अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड आणि ब्रांच नेम तुमचे ऑटोमॅटिकली येणार आहे. या ठिकाणी IFSC कोड टाकायचे आहे आणि त्यानंतर तुमचे ब्रांच कोड ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायची आहे. तुमची सर्व डिटेल्स जी आहे ती सेव्ह होणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचे डिटेल्स जी आहे ती सेव्ह झालेली आहे. या ठिकाणी ओके करून तुम्हाला नेक्स्ट प्रोसेसला क्लिक करायची आहे. आता तुमची नेक्स्ट स्टेप असणार आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. आता तुम्ही बघू शकतात या ठिकाणी तुम्हाला जे आहे ही प्रोफाईल दिसत असेल. या ठिकाणी तुम्ही पर्सनल डिटेल्स फिल केली आहे, तर तुमची प्रोफाईल जी आहे ती 20% भरलेली आहे. आता ही प्रोफाईल तुम्हाला जी आहे पूर्ण 100% फिल करायची आहे. तर आपण आता स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. या ठिकाणी आपण आता ॲड्रेस टाकणार आहोत. तुम्ही या ठिकाणी तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तो सर्व ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. स्टेट सिलेक्ट करायचे आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे, तालुका, विलेज आणि पिनकोड नंबर हे सर्व तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुमचा करस्पॉन्ड ॲड्रेस म्हणजे तुम्ही आत्ता जिथे राहता तो ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येस करायची, नो करायचे आहे. आणि जर तुमचा ॲड्रेस सेम नसेल, तुम्ही आता दुसरीकडे राहत असाल, तर तुम्ही या ठिकाणी जे आहे तो ॲड्रेस फिल करायचा आहे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करून पुढे कंटिन्यू करायचे आहे. त्यानंतर तुमची तिसरी स्टेप येणार आहे अदर इन्फॉर्मेशन. या ठिकाणी तुम्हाला तुमचे फादर आणि मदरची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. या ठिकाणी जर फादर असतील तर या ठिकाणी येस करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी फादरचे संपूर्ण नाव म्हणजे वडिलांचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर वडिलांचा व्यवसाय आणि सॅलरीड आहेत का काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. वडिलांचे झालं त्याचप्रमाणे तुम्हाला आता आईचे सुद्धा सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी नाव वगैरे जे आहे सर्व व्यवस्थित सिलेक्ट करून या ठिकाणी सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी ओके करायची आहे. तुम्ही नेक्स्ट स्टेपला फॉरवर्ड होणार आहात. आत्तापर्यंत आपण 3 स्टेप कंप्लीट केलेल्या आहेत. आत्ता ही जी स्टेप आहे ही खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, बट तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देणंसुद्धा गरजेचे आहे. आता या ठिकाणी करंट कोर्स म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे आता, म्हणजे समजा तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं असेल किंवा तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं असेल, DSEला ॲडमिशन घेतलं असेल, ज्याला कोणाला ॲडमिशन घेतलं असेल, तर त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला करंट कोर्स जे आहे त्याचं सिलेक्शन, त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट कोणत्या राज्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यानंतर तुमचं तालुका कोणता आहे, क्वालिफिकेशन लेवल या ठिकाणी जे आहे तुमची इंजिनिअरिंग किंवा BTech VE किंवा तुम्ही डिप्लोमा वगैरे करत असाल तर ते सर्व येईल. त्यानंतर या ठिकाणी तुमची स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे म्हणजेच ब्रांच. या ठिकाणी कॉलेज नेम सिलेक्ट करायचे आहे आणि कॉलेज नेमसोबत कॉलेज कोर्स नेमसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, इयर ऑफ स्टडी या ठिकाणी जे आहे तुम्ही इयर ऑफ स्टडी सिलेक्ट करू शकता, म्हणजे फर्स्ट इयरमध्ये असाल किंवा सेकंड इयरमध्ये असाल. त्यानंतर तुमचे कम्प्लीट झालं आहे का तुम्ही परस्युईंगमध्ये आहे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता बघा, या ठिकाणी तुम्ही सर्व सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन विचारला जातो. या ठिकाणी ॲडमिशन टाईप जो आहे तो थ्रू गव्हर्नमेंट कोटा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे CET परसेंटेज, तुम्हाला जर CET तुम्ही पार्टिसिपेट केला असेल तर CET परसेंटेज, किंवा तुम्हाला या ठिकाणी जर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचे परसेंटेज या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी आहे तुमची ॲडमिशनची रिसिप्ट किंवा अलॉटमेंट लेटर म्हणता येईल त्याला, अलॉटमेंट लेटरसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर तुम्हाला एक ॲडमिशनचा प्रूफ म्हणून या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो तुमचा ॲप्लिकेशनचा नंबर आहे, CET कार्ड नंबर किंवा तुमचा जो ॲप्लिकेशन ID असतो, म्हणजे तुमच्या फर्स्ट इयरचे जर का तुम्ही ॲडमिशन घेणार आहात तर तुमचा एक ॲप्लिकेशन ID तयार होतो रजिस्ट्रेशन करतेवेळी, तर तो ॲप्लिकेशन ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी डेट सिलेक्ट करायची आहे. आता भरपूर विद्यार्थी विचारायचे की डेट कोणती टाकायची आहे, तर तुमच्या अलॉटमेंट लेटरवर किंवा तुम्ही ज्या तारखेला ॲडमिशन घेतलं त्या तारखेला तुम्हाला डेट टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी फीस पेड, आता ही फीस पेड जी आहे ती 00 टाकावी लागते. पण तुम्ही तुमच्या कॉलेजला विचारू शकतात की फीज वगैरे काय टाकायची आहे, त्यानुसार तुम्ही फीस टाकायची आहे.
सोबतच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे फीसची रिसिप्ट किंवा बोनाफाईट जी आहे फीसची रिसिप्ट किंवा ॲडमिशन सर्टिफिकेट किंवा बोनाफाईट जी आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. आता या ठिकाणी अपलोड केल्याच्यानंतर तुमचं मोड जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे, रेग्युलर असेल रेग्युलर किंवा गॅप असेल तर गॅपसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे, आणि सेव या बटनावर क्लिक करायचे आहे. सेव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल्स जी आहे ती सक्सेसफुली सेव होणार आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचे आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येणार आहात आता पास्ट क्वालिफिकेशनवर. पास्ट क्वालिफिकेशनसुद्धा महत्त्वाचे आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आपली प्रोफाईल जी आहे ती 65% कंप्लीट झालेली आहे. आता पास्ट क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. पास्ट क्वालिफिकेशनमध्ये तुमची क्वालिफिकेशन लेवल सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी SSC HSC डिप्लोमा सर्व प्रकारचं तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर या ठिकाणी स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. SSC असेल तर या ठिकाणी सुद्धा SSC सिलेक्ट करायची आहे. कम्प्लीटेड असणार आहे पास्ट, जर का तुमचं क्वालिफिकेशन पास्ट असेल तर ते कम्प्लीटेडच असणार आहे. त्यानंतर तुमचे इन्स्टिट्यूट जी आहे इन्स्टिट्यूट कुठे आहे महाराष्ट्र, त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, इन्स्टिट्यूटचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे, त्यानंतर कोर्स सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचं मोड जे आहे मोड सिलेक्ट करायचे आहे. तर या ठिकाणी बघू शकतात मोड वगैरे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पासिंग इयर या ठिकाणी विचारलं जाईल. पासिंग इयरनंतर तुमचा सीट नंबर, त्यानंतर तुमचं मंथ ऑफ एक्झाम, तुमचे ऑप्टेन मार्क्स, आणि या ठिकाणी व्हॅलिडेट मार्कशीटवरसुद्धा तुम्ही क्लिक करू शकतात किंवा तुम्ही जी आहे मार्कशीटसुद्धा अपलोड करू शकतात. या ठिकाणी टोटल मार्क्स, या ठिकाणी रिझल्ट आणि तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतील. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे सर्व प्रकारचे फॉर्म फिल करायचे आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची आहे चूज फाईलवर क्लिक करून. मित्रांनो साईज सर्व प्रकारे सेम असणार आहे. या ठिकाणी जर तुमचा गॅप असेल तर तुम्ही या ठिकाणी यस किंवा नो करून गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे, आणि सेव बटनावर क्लिक करायचे आहे. सेव बटनावर जसे क्लिक करणार तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण SSC डिटेल्स फिल केलेली आहे, आणि SSC डिटेल्स या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे एका कॉलममध्ये. आता आपण या ठिकाणी जे आहे HSCC डिटेल्ससुद्धा फिल करूयात. आता तुम्हाला जे आहे व्हिडिओमध्ये जसं पद्धतीने सांगितले की पहिले SSC फिल केली, त्यानंतर आपण जे आहे ते ITI डिटेल्स फिल केलेली आहे, आणि दोघं जे आहेत ते या ठिकाणी लाईनप्रमाणे आपल्याला बघायला भेटत असेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे क्वालिफिकेशन जे आहे सेव्ह कर जेवढं तुम्ही सेव्ह करणार तेवढं तुमच्या कॉलम जे आहे ते ॲड होणार आहे. आता मित्रांनो लास्ट स्टेप आपली असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी कॅटेगरी, यामध्ये तुम्ही हॉस्टेलर असाल तर हॉस्टेलचा पत्ता वगैरे तुम्हाला द्यायचा आहे, आणि तुम्ही हॉस्टेलर नसाल तर डे स्कॉलर सिलेक्ट करायचे आहे, आणि डे स्कॉलर सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. आता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात तुमची जी प्रोफाईल आहे ती 100% कंप्लीट झालेली आहे. आता तुम्हाला स्कीम अप्लाय करायची आहे. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे ऑल स्कीमवर सिलेक्ट करायचे आहे. ऑल स्कीमवर जसे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करणार आहात तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे स्कीम सिलेक्ट करायची आहे. आता कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कीम लागते यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा चेक करू शकता. आता या विद्यार्थ्याने जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे, त्यामुळे या विद्यार्थ्याला राजश्री छत्रपती शाहू महाराज जी EBC आहे ती भरायची आहे. तर या ठिकाणी जे आहे ॲप्लाय या बटनावर सिम्पली क्लिक करायचे आहे. ॲप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुमच्यासमोर क्वेश्चन येतील. या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे की इज दिस अ रिन्युअल ॲप्लिकेशन, तर नाही आहे, हे तुमचे जे आहे फर्स्ट फ्रेश ॲप्लिकेशन असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्ही तुमच्या बेनिफिशरी जी आहे फॅमिली बेनिफिशरी यावर तुम्ही क्लिक करायचे आहे. तुम्ही जर पहिले असाल तर तुम्ही फक्त एक या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रतिज्ञापत्र अपलोड करायचे आहे. या प्रतिज्ञापत्राची सुद्धा जी PDF आहे तीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती तुम्हाला पेनाने भरायची आहे आणि या ठिकाणी अपलोड करायची आहे. तुम्ही जर TFWS अप्लाय केलं असेल तर यस करायचे आहे, नाहीतर नो करायचे आहे. आणि ॲडमिटेड अंडर EWS सीट EWSमधून केलं असेल तर येस करा किंवा नो करा, आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण फॉर्म एकदा नीट चेक करायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला या चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
तर सबमिटवर बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली अप्लाइड होणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की फॉर्म आपण स्कॉलरशिपचा फॉर्म कशाप्रकारे भरला पाहिजे. आता मित्रांनो यानंतरचा व्हिडिओ आपला असणार आहे रिन्युअल ॲप्लिकेशनचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा. आता मित्रांनो भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच.